सरकार समोर आलं. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते, कर्जत जामखेड MIDC वरून वाद पेटलाय. MIDC साठी आमदार रोहित पवार हे आग्रही आहेत. रोहित पवारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले. राम शिंदेनी रोहित पवारांच्यावर टीका केली. पत्र पाठवण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर होते, त्यावेळी त्यांच्या हातात पत्र द्यायचं होतं की नोटंकी बंद केली पाहिजे असा इशारा राम शिंदे यांनी दिला. त्यामुळे कर्जत जामखेड MIDC वरून पुन्हा एकदा रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळते. या MIDC च्या संदर्भामध्ये जे तिथं शेतकऱ्यांच्या कवडीमोल किमतीने जमिनी घेतल्या जातात, घेतल्या गेलेल्या आहेत, हे 11-12 साली घेतल्या गेल्या, परंतु त्यामध्ये हिडन पार्टनर कोण आहेत हे स्थानिक शेतकऱ्यांना सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून कवडीमोल किमतीने घेतलेल्या भगोड्या नीरव मोदीसाठीही MIDC करायची की काय, असा प्रश्न स्थानिकांना पडलेला आहे.